मुंबईमधल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या एका अहवालामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या संदर्भात एक मोठा खुलासा करण्यात आलाय. मुंबईतली हिंदू लोकसंख्या 2051 पर्यंत 54% कमी होईल तर बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढणार आहे असं या अहवालामधून नमूद करण्यात आलंय. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या अहवालाची माहिती सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा हा जो रिपोर्ट आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे 2051 मध्ये मुंबई शहरातली हिंदू वस्ती आबादी फक्त 54% असेल. ज्या पद्धतीने बांगलादेशी मुस्लिम रोहिंग्या मुस्लिमचं अतिक्रमण सुरू आहे आज पण मुंबईतला गोवंडी मानकुर मुंबादेवी नयानगर मुंब्रा भिवंडी येथे आपल्याला फक्त बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम दिसतात. राहुल गांधी काँग्रेसचा नारा आहे वोट जिहाद आणि योगीजी म्हणतात बटेंगे तो कटेंगे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.